बीडमध्ये एक मोठा अनर्थ थोडक्यात टळलाय. रस्त्याविषयी तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत एकानं पोलीस मुख्यालयावर आज प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन स्थळी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या डोळ्यांदेखत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्याला रोखलं आणि त्यामुळं मोठा अनर्थ टळला. विनोद शेळके असं आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळते. बीडमध्ये आज प्रजासत्ताक दिनी धनंजय मुंडे यांच्या समोर घडलेला हा धक्कादायक प्रकार नेमकं काय आहे आणि त्यामागचं नेमकं कारण काय आहे जाणून घेऊया. याचसोबत यावरची धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया सुद्धा पाहूया. मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर बीडमधील पंचशील नगरच्या अलीकडे झालेलं रस्त्याचं काम दर्जाहीन असल्याचा आरोप विनोद शेळके यांनी केलाय. तक्रार करूनही कारवाई झाली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं त्यांनी प्रजासत्ताक दिनी पोलीस मुख्यालयी ध्वजारोहण समारंभ प्रसंगी अंगावर डिझेल ओतून घेतलं आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्यांच्या दिशेनं धाव घेतली आणि त्यामुळं पुढचा अनर्थ टळला. दरम्यान या सगळ्या प्रकरणामुळं खरं तर बीडमध्ये मोठी खळबळ उडाली. पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समोरच हा सगळा प्रयत्न झाला, हा सगळा प्रकार झाला आणि त्यामुळे इथं एकच गोंधळ उडाला. या सगळ्यानंतर धनंजय मुंडे यांनी सुद्धा याबाबतची जी प्रतिक्रिया आहे ती दिली आहे. आंदोलकाची दखल घेत चौकशीचे आदेश सुद्धा दिले आहेत आणि यावेळी प्रतिक्रिया देताना रस्ता हा एका व्यक्तीसाठी नसतो तर त्या रस्त्याची आम्ही चौकशी करू अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे. धनंजय मुंडेनी या संपूर्ण प्रकाराविषयी बोलताना नेमकं काय म्हटलं ऐकूया. एक लक्षात घ्या, कुठलाही एक रस्ता हा एका व्यक्तीसाठी नसतो, हा रस्ता सर्व समाजासाठी असतो. पण एका व्यक्तीला जर वाटलंय की तो रस्ता बोगस होतोय तर त्याबाबत नक्कीच चौकशी केली जाईल. खरं तर त्या एका व्यक्तीने इथं येऊन अंगावर रॉकेल टाकून घेतल्यापेक्षा जर एक चौकशीचं पत्र जरी दिलं असतं तर त्या ठिकाणी नक्कीच चौकशी झाली असती आणि आत्तासुद्धा त्याची दखल म्हणून आम्ही त्या रस्त्याचं चौकशी करू. एवढंच नाही तर ट्राय पार्टीकडून सुद्धा चौकशी करण्यात येईल. तर आपण पाहिलं की धनंजय मुंडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान आता विनोद शेळके यांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आणलं असून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे कोणती कारवाई करतात, त्या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली जाते का, हे सगळं पाहणं महत्वाचं आहे. मात्र निश्चितच गेल्या काही काळापासून जे चित्र आहे बीडमध्ये ते असं आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधात तीव्र नाराजी आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा काल धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली आहे आणि त्यामुळे एकंदरच वारंवार धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान या प्रकरणी आता येत्या काळामध्ये नेमकं काय होतंय, कोणते आदेश दिले जात आहेत, काय कारवाई होते, या सगळ्याकडे आपलं निश्चित लक्ष राहणार आहे आणि याबाबतच्या सगळ्या बातम्या आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. या संपूर्ण प्रकरणी तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा. तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.